राज्यातील मुदत संपलेल्या बारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक एकाच वेळी होत आहे तीन सप्टेंबर पासून अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे पंचवीस दिवसांच्या प्रक्रियेनंतर दहा दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्यामुळे बारा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाई ऑक्टोबर महिन्यात होईल या बारा जिल्ह्यांमध्ये सांगली कोल्हापूर सातारा पुणे लातूर मुंबई जळगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग उस्मानाबाद नाशिक धुळे नंदुरबार या बँकांचा समावेश आहे कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक दीड वर्ष लांबणीवर गेली सहकारी संस्थांसह जिल्हा बँकेच्या निवडणुकांना एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत स्थगिती दिली होती दोनच दिवसांपूर्वी शासनाने केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांवरील ही स्थगिती उठवली आहे ज्या टप्प्यावर या निवडणुका थांबल्या होत्या तेथून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे मुदत संपलेल्या बारा जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली प्राधिकरणाचे अध्यक्ष जगदीश पाटील आणि सर्व विभागीय सहनिबंधक आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा झाली काही बँकांची कच्ची मतदार यादी अद्याप तयार नाही तसेच त्याची छाननी झाली नाही त्यामुळे ऑगस्ट मध्ये प्रक्रिया पार पाडून सर्व जिल्हा बँकांचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता सर्व बँकांची अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम तीन, तीन रोजी कच्ची मतदार यादी जाहीर केली जाईल हरकती मागवल्या जातील दहा दिवसानंतर सुनावणी घेऊन पाच दिवसात अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल हा कार्यक्रम पंचवीस दिवसांचा असेल तसेच अंतिम मतदार यादीनंतर दहा दिवसांनी आणि वीस दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो त्यामुळे जिल्हा बँकांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये मध्ये होणार आहे